नमस्कार, मी संजीव साठे पाटील। आपण पाहताय यूट्यूब चॅनल आवाज कुणाचा। सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वरती आपण सध्या उभे आहोत। औरंगाबाद शहराच्या अगदी जवळून जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अगदीच नव्याने तयार करण्यात आलेला आहे। आडगाव ते करोडी असा साधारणतः 20 किलोमीटर अंतराचा हा रस्ता शहराच्या अगदी जवळून आणि डोंगराच्या कुशीतून जाणारा हा रस्ता सध्या एक पर्यटनाचं स्थान बनलेला आहे आणि त्याच रस्त्यावरती आपण सध्या उभे आहोत। राष्ट्रीय महामार्ग जातो त्या सातारा देवळाई परिसरात सध्या आपण आहोत। या ठिकाणापासून सातारा गाव अगदीच जवळच आहे। सातारा येथील पुरातन खंडोबा मंदिर हे देवस्थान प्रसिद्ध आहे। सातारा परिसरातील ह्या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला राज्य राखीव पोलीस बल म्हणजेच SRP चा मोठा कॅम्प आहे, मोठी बटालियन आहे। थोडक्यात हा महामार्गच SRP कॅम्प मधूनच गेलेला आहे। सातारा आणि देवळाई परिसरातील ह्या महामार्गाच्या दक्षिण बाजूला हिरवाईने नटलेल्या उंचच उंच अशा डोंगर रांगा आपल्याला बघायला मिळतात। सातारा देवळाई हा संपूर्ण परिसर निसर्गरम्य परिसर आहे। सोलापूर धुळे हा राष्ट्रीय महामार्ग औरंगाबाद शहराच्या अगदी बाहेरून नव्याने तयार करण्यात आलेला आहे। साधारणपणे आडगाव ते करोडीपर्यंत तयार झालेला हा बायपास साधारणपणे 30 किलोमीटरचा आहे। ह्या बायपास रस्त्यामुळे शहरातील नागरिकांची बाहेर पडण्यासाठी आणि बाहेरून शहरात येण्यासाठी चांगलीच सोय झालेली आहे। ह्या राष्ट्रीय महामार्गाच्या दक्षिणेला असलेल्या ह्या डोंगर रांगांमध्ये देवळाई गावाजवळ साईबाबा मंदिर असलेला साई टेकडी परिसर आहे। हा संपूर्ण परिसरसुद्धा निसर्गरम्य असा आहे। ह्या संपूर्ण बायपासवर मोठ्या प्रमाणात पूल आणि बोगदे तयार केल्यामुळे संपूर्ण प्रवास विना अडथळ्यांचा होतो। सोलापूर धुळे ह्या राष्ट्रीय महामार्गाच्या औरंगाबाद येथील बायपासमुळे सध्या हा बायपास पर्यटकांचे तसेच निसर्गप्रेमींचे महत्त्वाचे ठिकाण झालेला आहे। आमचा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।